मराठा समाजाने गेली 3 वर्ष विविध मागण्या सरकारकडे मांडल्या आहेत. त्यातील बहुतांश मागण्या आजही प्रलंबित असून पुन्हा एकदा मराठी क्रांती मोर्चाच्या माध्यमातून शासन दरबारी पाठपुरावा करण्यासाठी आणि आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी 31 जुलै रोजी गारखेडा परिसरातील यशवंत कला महाविद्यालय येथे मराठा क्रांती मोर्चाची जिल्हास्तरीय बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत कोपर्डीतील पीडितेच्या मारेकऱ्यांना फाशी देण्यात यावी, आंदोलक मराठा बांधवावरती गुन्हे सरसकट मागे घेण्यात यावे, आंदोलनादरम्यान आत्मबलिदान केलेल्या तरुणांना हुतात्मा जाहीर करावे व त्यांच्या वारसांना 10 लाख रुपये नुकसान भरपाई आणि शासकीय नोकरी द्यावी, अॅट्रॉसिटी कायदा सुधारणा करावी असे ठोस विषयांवर या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला संपूर्ण जिल्ह्यातील लोक, मराठा मोर्चातील लोक, विविध संघटना आणि कार्यकर्ते तसेच झुंजार छावा संघटना संस्थापक अध्यक्ष सुनील कोटकर, निलेश डवहाळे, संतोष काळे, अशोक मोरे, सचिन पिसाळ, रवींद्र काळे, गणेश उगले, गजानन पाटील, दिलीप जगरे, संजय सावंत या सर्वांनी कार्यक्रमाचे समन्वय व आयोजन केले होते. प्रतिनिधी विजय सोनावणे सह आधार न्यूज मुंबई डेस्क. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे